ಆರೋಗ್ಯ ಧನ ಸಂಪದ ವಿಷಯ ಅಕ್ಯುಪಂಕ್ಚರ್ ದ್ವಾರೆ ಅನೇಕ ರೋಗಾನ್ವರ್ ಬಿನಾ ಔಷಧ ಉಪಚಾರ ಪದ್ಧತಿ ಸಹಭಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಸಚಿನ್ ಲೋಹಿಯಾ ಸಂಪರ್ಕ 9619222999 ಪಹಾ आज संध्याकाळी 4:30 वाजता नमस्कार, मी श्वेता वडके, आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत अॅक्युपंक्चर द्वारे विना औषध उपचार पद्धती या विषयावर. शरीराच्या अनेक व्याधींवरती अॅक्युपंक्चर द्वारे उपचार केले जातात आणि नेमकी काय कारण असू शकतात त्याच्या मागची आणि त्यावरती काय उपचार पद्धती आहेत यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. अॅक्युपंक्चर द्वारे विना औषध उपचार पद्धती असा आजचा आपला विषय आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर सचिन लोहिया. डॉक्टर, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. तर अॅक्युपंक्चर या विषयावरती तुमच्याही काही समस्या किंवा प्रश्न असतील तर 9619222999 या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. डॉक्टर, आपल्याच्या विषयाला आपण सुरुवात करूयात. खर तर तुम्ही अॅलोपॅथीचे तज्ञ आहात आणि अॅक्युपंक्चर ही उपचार पद्धती करत असताना या दोन्ही रुग्णाचं हित हे नेहमीच माझ्यासाठी पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. भारतामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, अॅक्युपंक्चर असे अनेक उपचार पद्धती आहेत. रुग्ण ज्या पद्धतीने नीट होतो ते त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं, ती त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट उपचार पद्धती आहे. तर त्याच्यामध्ये मतभेद करण्यापेक्षा रुग्णाला ठरवू द्या की तो कशाने नीट होतो आणि त्याला
प्रकाशाने बरं वाटतं. त्या सोबतच आजचं जे आपलं सायन्स आहे त्याच्यामध्ये अननोन बरंच आहे. मनुष्याच्या शरीराबद्दल माहिती पूर्णतः आणखी प्राप्त झालेली नाही. तर त्याच वेळेला एवढे सगळे शास्त्र मिळून जर त्याच्यावरती काहीतरी शोध लावतायत आणि रुग्णाला दिलासा द्यायचा प्रयत्न करतायत तर सगळ्यांनी सोबत मिळून करायला पाहिजे. मी आम्हाला परंतु मी स्वतः ऍलोपॅथीचे असताना सुद्धा ऍक्युपंक्चर का करतो हे मला नेहमीच विचारलं जात. तर ह्याच उत्तर देण्यासाठी मी थोडस तुम्हाला भूतकाळामध्ये घेऊन जातो. भूतकाळामध्ये ज्या वेळेला मी MBBS केलं आणि त्या वेळेला मला डीओसाठी ऍडमिशन घ्यायची होती तर त्या वेळेला माझ्याकडे जे रुग्ण यायचे मला रुग्ण त्यांचे रोग लक्षण सांगायचे. मी ते रोग लक्षण टिपून घ्यायचो आणि त्यावर मी उपचार लिहून द्यायचो औषध लिहून द्यायचो आणि त्यांना सांगायचो बाबा रे 15 दिवस किंवा महिनाभर तू हे औषध घे नंतर परत माझ्याकडे. ही रुटीन पद्धत आहे आमची. तो रुग्ण आल्यानंतर परत महिन्याभरानंतर येतो मी त्याला विचारायचो आता तुला काय काय फरक वाटतो तो फरक सांगायचा आणि दुसरे काही कंप्लेंट सांगायचे मी परत औषध लिहून द्यायचो. तर पण त्यातले काही रुग्ण असे हुशार होते की ते मला असं विचारायचे की डॉक्टर